नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्कॉलरशिप परीक्षा आठवी या परीक्षेतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत त्याचबरोबर कोणता घटक किती गुणांसाठी आणि किती प्रश्न विचारले जातात हे पण पाहणार आहोत पहिला घटक आहे आकलन त्याच्यावर तीन उपघटक आहेत एक सूचना पालन वर्णन व मजकूर दोन भाषा ज्ञान तीन इंग्रजी अक्षरमाला आणि हा जो आकलन घटक आहे तो दहा गुणांसाठी म्हणजे पाच प्रश्न ह्या टॉपिकवर विचारले जातील जातात त्याच्यानंतर दुसरा आहे वर्गीकरण वर्गीकरणामध्ये उपघटक आहेत शब्दसंग्रह आकृ आकृत्या संख्या आणि वर्णमाला हा घटकसुद्धा दहा गुणांसाठी म्हणजे पाच प्रश्न या घटकावर विचारले जातात त्याच्यानंतर तिसरा आहे समसंबंध याचे पण उपघटक आहेत शब्दसंग्रह आकृत्या संख्या वर्णमाला हा घटकसुद्धा दहा गुणांसाठी म्हणजे पाच प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर चौथा घटक आहे क्रम क्रममध्ये उपघटक आहे संख्या आकृत्या चिन्हे चुकीचे पद ओळखणे पाचवा वर्ण इंग्रजी वर्णमाला तर हा जो घटक आहे तो बारा गुणांसाठी आणि याच्यावर सहा प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर पाचवा घटक आहे सांकेतिक भाषा त्याच्यामध्ये आकृ आकृत्या अंकाक्षरे सहा गुणांसाठी यावर प्रश्न विचारले जातात म्हणजे तीन प्रश्न सांकेतिक भाषेवर विचारले जातात सहावा घटक आहे लयबद्ध मांडणी त्याच्यामध्ये अक्षरांचा वापर चिन्हांचा वापर आणि अंकांचा वापर इथं सहा गुणांसाठी प्रश्न विचारले जातात म्हणजे प्रत्येक प्रकारावर एक एक प्रश्न विचारला जातो तीन उपघटक आहे तीन उपघटकांवर तीन प्रश्न सातवा घटक आहे मनोरे मनोरे याच्यामध्ये उपघटक आहे अंकांचा वापर आणि अक्षरांचा वापर याच्यावर सहा गुणांसाठी प्रश्न विचारले जातात म्हणजे तीन प्रश्न विचारले जातात म्हणजे कोणत्याही अंकांचा किंवा अक्षरांचा मनोरांत त्यावर तीन प्रश्न अशा पद्धतीचं स्वरूप प्रश्नांचं असतं त्याच्यानंतर आठवा घटक आहे प्रतिबिंब किंवा प्रतिमा इथं अंक उपघटक आहे अंक अक्षरे आकृती आणि सहा गुणांसाठी प्रश्न तीन प्रश्न म्हणजे अंक अक्षर आणि आकृती प्रत्येक उपघटकावर एक एक प्रश्न विचारला जातो त्याच्यानंतर नववा घटक आहे तर्क व अनुमान त्याच्यामध्ये उपघटक आहे पहिला भाषिक याच्यामध्ये वय वेळ व घड्याळ तर्क नाते माहितीवरून अनुमान काढणे दुसरा उपघटक आहे अभाषिक त्याच्यामध्ये घनाकृती ठोकळे त्रिकोण व चौकोन मोजणे आणि तिसरा संख्यांच्या माणातील सूत्र ओळखणे हा घटक तर्क व अनुमान बारा गुणांसाठी म्हणजे सहा प्रश्न या टॉपिकवर विचारले जातात त्याच्यानंतर दहावा उप दहावा घटक आहे कुठ प्रश्न याच्यामध्ये उपघटक आहे रांगेतील स्थान देशांवरील प्रश्न दिनदर्शिका वेनाकृती आणि गणिती कोडी याच्यामध्ये बारा गुणांसाठी प्रश्न विचारले जातात म्हणजे सहा प्रश्न ह्या प्रश्न या टॉपिकवर विचारले जातात त्याच्यानंतर अकरा क्रमांकाचा टॉपिक आहे आकृतीचे पृथक पृथककरण याच्यामध्ये उपघटक आहे अपूर्ण आकृती पूर्ण करणे दोन तंतोतंत आकृती ओळखणे तीन घडीच्या आकृत्यांचा चौथा उपघटके लपलेली आकृती शोधणे तर दहा गुणांसाठी प्रश्न विचारले जातात म्हणजे पाच प्रश्न या टॉपिकवर विचारले जातात तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आठवी स्कॉलरशिप परीक्षेतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा अभ्यासक्रम त्यावर किती प्रश्न विचारले जातात किती गुणांसाठी विचारले जातात हे आपण पाहिलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू